आमचे तमाम क्रीडा रसिक तसेच आमचे मंचावरती उपस्थित सर्व पाहुणे सर्वांचा मान सन्मान त्यांचा आदर सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे उपसरपंच प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यानंतर आमचे अतिथी मान्यवर सन्माननीय मदनजी धुमाल साहेब गोपर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. त्यांनी सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली. आमच्या संघाला क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी आलेले हे आमचे संपूर्ण अतिथी मान्यवर सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो. आपण इथे आलात या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली आणि मोहसंघावरती आणि प्रवीणजी म्हात्रे यांच्यावरती दाखवलेलं प्रेम आम्ही इथं आपलं पाहिलं. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत मैदानाकडे. सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला संघ असेल टीम भातान आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल श्री गणेश मोह संघ. श्रीदत्त भातान आणि श्री गणेश मोह या दोन संघामधील लढत आहे. मैदानाकडे आपण जाऊया आणि या ऐकूया पुढचा आवाज. वैभव भोपी मॅन फ्रॉम हरिग्राम. थँक्यू. धन्यवाद मनोहर पाटील. पहिला चेंडू आपण बघितला. अगदी विनर वर्सेस विनर अशी लढत मैदानामध्ये होते. एका बाजूला भातान संघ ज्याने चिंचपाडा संघाला अगदी परास्त केला. एक क्षण असा होता की चिंचपाडा संघ तो सामना सहज जिंकेल असे दुसरं दृश्य दिसत होते आणि तिथे जाऊन जबरदस्त कामगिरी या टीमने केली बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये. आणि त्याच्या सोबत आपण मोहन संघाचा देखील प्रवास पाहिला सावली संघाच्या अगेन्स्ट मध्ये आणि जिथे त्याने खूप चांगल्या पद्धतीने बाजी मारली त्या मॅच मध्ये. आणि या दोन विनर संघामध्ये ही लढत होते. गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील. जयेश मोहितच्या अगेन्स्ट मध्ये दोन जयेश एकमेकाच्या समोर व्हाइट बॉलचा इशारा पंचानी केलाय. अतिरिक्त धाव इथे पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हायचा. पुढचा सामना पाहायला मिळेल भिंगारे आणि कडाव या दोन संघामध्ये. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित दाखल व्हायचा आहे ही आपल्याला विनंती आहे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. रॉंग शॉर्ट सिलेक्शन असं मी म्हणेन कारण अगदी व्हाइट लाईनच्या जवळून चेंडू निघून गेलाय आणि जिथे डॉट बॉलची सांगता होत असताना जयेशनं मागील मॅच मध्ये आपण बघितलं किरण पवारची विकेट त्यानं आपल्या संघाला मिळवून दिली आणि त्यानंतर धावा देखील येणाऱ्या गोलंदाजानं काहीशा प्रमाणात थांबवल्या आणि चेसिंग मध्ये सूर्याचं देखील चांगली कामगिरी. एक मोठी इनिंग त्याची विनिंग शॉट त्याच्या बॅट मध्ये आपण बघितलं. अपील झाली आहे. अपिलामध्ये उत्साह आहे परंतु पंच दोन्ही आता सल्ला मसलत होतील. पूर्ण संघ एकत्रित येऊन हा अपील पंचांकडे त्यांनी केलाय. त्यामुळे आता दोन्ही पंच सांगतील एक्झॅक्टली बॅट अँड बॉल मध्ये संपर्क आहे की नाही. जयेश भोईर जो भातांवरून बिलॉंग करतो आणि फायनल कॉल अंपायर्स आम्हाला देतील नॉट आउट. डॉट बॉल ची इथे सांगता झालीय. तीन चेंडूचा खेळ संपला आणि सध्या दोन धावा सध्या फलकावर जयेश भोईर. आता स्लॉट मध्ये आणि हा चेंडू जाईल प्लॉट मध्ये. चेंडू सी महाराष्ट्र पलीकडे शतकार. फलकावर आता रन्स अजून पुढे जातील. टोटल बोर्डवर धावा लागतात. आता आठ धावा सध्या फलकावर लागलेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि घर बसल्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. जिंका हमकाच बक्षीस आहे. सध्या ट्रेडेक्स हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. गॅप शॉट सिलेक्शन आहे. सौकार आलाय. चर्चा होत होती ट्रेडिंग ऍप्लिकेशन यामध्ये तुम्ही भरघोस असे बक्षिस जिंकू शकता. घर बसल्या तुम्ही ट्रेडिंग च्या ऍप्लिकेशन मध्ये करू शकता आणि त्या ऍप्लिकेशनची लिंक बायो मध्ये तुम्ही तिथे जाऊन ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चौकारचा इशारा पंचाने केलाय. पंच करतील आणि यस चार धावा या बॉलवर आलेत. टोटल बोर्डवर धावा अजून संघ पुढे चाललाय. 12 धावा जयेश अगेन्स्ट जयेश तुम्ही बघतायत. दोन्ही संघाचे दोन्ही मुख्य खेळाडू आणि जयेश भोईर जयेशच्या अगेन्स्ट मध्ये इथे
आक्रमण करतोय. आणखीन एक मी अगोदर म्हटलं होतं की हे मैदान धावपळीचं नंदनवन आहे. इथे धावपळीचे फलंदाज खूप होतं आपली दहशत दाखवतात. त्यांचं टायमिंग चांगलं झालं तर चेंडू सीमा पलीकडे जातो आणि आणखीन एक षटकार. आणि पहिल्या षटकाच्या अंती फलकावर धावा लागले. त्या बिनबाद 18 सुरुवात या मॅच मध्ये आता चांगला स्टार्ट मिळाला आहे भातान टीमच्या दृष्टिकोनातून. मागील मॅच बघितली आपण, थोडेसे ते क्षण आठवली तर दोन षटक होते, जवळपास 6 विकेट गमावले होते. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव खूप अडचणीमध्ये होता आणि तिथे जाऊन डाव सावरण्याचं कार्य हे केलं होतं अलंकार आणि फलंदाज. आपण बघितलं होतं ऋतिक हे दोन फलंदाज होते आणि त्यानंतर महेश बॉटम एंडचे खेळाडू ज्याने संघाचा डाव सावरला होता. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होते. रोहित पाठे जे गोलंदाजच्या मार्गवर आले, राईट आर्म ओव्हर द विकेट नाऊ गोलंदाजी करते. डेड बॉलचा पंचांनी इशारा केला कारण रनवे मध्ये थोडं अडथळा. एकाच एंड खेळ मैदानामध्ये सुरू आहे त्यामुळे सामने चांगल्या स्पीडनं सुरू आहेत. कडाव आणि बिंगारे दोन्ही टीम आपण राहायचं आहे. टॉस साठी सज्ज कॅप्टन प्लीज. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑन कडे चेंडू चालला. वॅडिश लॉंग ऑनचा फिल्डर अगदी चांगली फिल्डिंग इथे करत असताना एक रन या बॉलवर परिपूर्ण केले. रोहित पाटीनं सुरुवात केली सिंगलच्या मदतीनं या षटकाची. इथून सामना जिंकाल तर स्पर्धेची पहिली सेमी खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. क्वार्टर फायनल खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल. त्यामुळं ही मॅच अतिशय महत्वाची. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या सजावट केली जाईल कारण जयेश भोईर चांगली बॅटिंग करतात. आतापर्यंत त्यानं 5 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान आपल्या संघाकरता दिलंय. चांगला स्टार्टअप जो नेहमी हवा असतो संघातील मुख्य खेळाडू बायकर मॅन आहेत आणि त्यांच्याकडून हवा असतो आणि सध्या तो मैदानामध्ये त्यांनी दिलाय आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून. स्विच इटचा प्रयत्न झालाय परंतु बॅट अँड बॉल मधील कोणतंच नातं राहिलं नाही. डॉट बॉल सांगता येते. सन्माननीय अनंत पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. बऱ्याच गोष्टी असतात कधी कधी आपण बघतो पंचांना थोडं चॅलेंजिंग काम असं कारण मनोहर आपण अनेक वेळा बघितलंय जेव्हा स्विच इटचे फटके खेळतात ग्रीप चेंज होते आणि त्यामुळे कधी कधी रबर वाजतो. जो ग्रीप आहे बॅटचा तो कधी कधी थोडा आवाज करतो त्यामुळे पंच सांगत असते कदाचित या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला आणि खेळाडूंना ते केलं पाहिजे. खरं तर जिथे ग्रीप स्टार्ट होतो तुम्ही तिथे फेविबॉन्ड किंवा फेविकॉलचा वापर करून ती ग्रीप फिक्स केली पाहिजे जेणेकरून बॅट आणि बॉल मध्ये जेव्हा क्लोज असतं तेव्हा पंच बाद देखील देत असतात त्यामुळे तिथे तुमचं नुकसान होऊ शकतो. अनेक गोष्टी आम्ही जवळून पाहिल्यात. उदाहरणार्थ एक मी सांगेन की आम्ही असाच सामना पाहिला होता केवळच्या मैदानावर. भावेश पवार होता आणि सँडी पालकर तिथे अंपायरिंग करत होते आणि त्याची ग्रीप वाजली आणि बॅटच्या अगदी जवळून तो बॉल निघून गेला होता आणि त्याने खेळाडूला बाद दिला आणि तिथे भावेश नाराज झाला होता आणि त्याने सांगितलं ग्रीप वाजते. तेव्हा सँडी पालकरने त्याला सांगितलं की तुम्ही मोठे खेळाडू आहेत तुमची ग्रीप वाजते तर तुम्ही तिला फिक्स केली पाहिजे. ते रिझन मैदानामध्ये चालत नाही. आता खेळाडू तुम्ही बघितलेत अनेक वेळा असे देखील दृश्य होतात की पंच एखाद्या खेळाडूला एलबीडब्ल्यू बाद देतात आणि खेळाडू म्हणतात की बॅट अँड बॉल मध्ये संपर्क एज लागली आहे. त्यामुळे खेळ अगदी पुढे चालला आहे परंतु या काही गोष्टी ज्याची चर्चा होते.
आणि तीच ग्रीप आता इथे फिक्स केली जाईल। चला मैच कडे आता आपण वळूया, पुन्हा एकदा सामना सुरू होतोय, कंटिन्यू आपण जाऊया। आता रोहित पाटील सज्ज झालाय, दोन चेंडू त्याने फेकलेत ज्यामध्ये एक सिंगल आली एक डॉट बॉल। जयेश बोईरचे बॅट या मॅच मध्ये बोलायला सुरुवात झाली, चांगले फटके त्याच्याकडून आलेत, संपर्क चांगला आहे, गॅप मध्ये फटका आहे, प्लस पॉइंट। आणखीन एकदा चेंडू सीमा पलीकडे दाखल, वन मोर सिक्स। जयेश भोईर व्हेरी डेंजरस प्लेयर भारतीय संघाचा, मागील मॅच मध्ये जयेशनं निराश केलं, परंतु म्हणतात ना की एकदा वेल खराब असू शकते सातत्याने नाही, आयुष्यातील एक दिवस जसा खराब असू शकतो पूर्ण आयुष्य नाही असं आपण नेहमी म्हणतो, त्यामुळे खेळाची एक इनिंग खराब होऊ शकते परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये ते कव्हर करता येतं हे जयेशनं दाखवून दिलंय या सामन्यामध्ये। हा खराब बॉल, शॉर्ट ऑफ पुल, बॉल सीमा पलीकडे दाखल, षटकार। इथे आता आक्रमण झालंय, जयेश भोईर चार षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय, एक चांगली इनिंग ते मैदानामध्ये साकारतायत, 31-0 अशी सध्या कामगिरी। निकेश भोईरनं आतापर्यंत दोन चेंडूचा सामना केले, त्याचं दोनचं योगदान, हे षटक मोठं होत चाललंय, चार चेंडू मध्ये 13 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत। अपील झाली आहे परंतु बॉल चाललाय अगदी सीमारेषा पलीकडे, पंच सांगतात की एज लागली आहे आणि येतो या बॉलवर चौकार। महागडे षटक सध्या राहिले, 17 धावा या ओव्हर मध्ये आलेत, अजून एक चेंडू शिल्लक राहिले, धावसंख्या फलकावर धावा 35 वर सध्या संघ पोहोचलाय। जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, जयेश भोईर मैदानामध्ये बरसलाय, बॅट बरच काय बोलतीये, आणि यावेळेस आपण पाहू शकता यष्टनचा वेध घेतलाय या चेंडून, आणि पहिला सेट फलंदाज मैदानातून बाहेर जयेश भोईर, परंतु त्याने आपलं कार्य निभावलंय, शॉर्ट इनिंग बट स्वीट इनिंग किरण बाद। जोरदार टालेने स्वागत झालं, 10 चेंडू 32 धावांची ही इनिंग ज्यामध्ये चार षटकार दोन चौकार त्याने दाखवले, बोल्ड आउट होऊन त्यांना परतावे लागले। नवी किराणा मैदानामध्ये प्रवीण भोईर आणखीन एक या संघाचा तारणहार, भारतीय संघाची उंची आज क्रिकेट विश्वामध्ये फार मोठी आहे, त्यामध्ये प्रवीण भोईरचं नाव देखील तेवढीच अवरचोर, आणि सलामीला आलेला निकेश भोईर वर देखील जबाबदाऱ्या या मॅच मध्ये। फायनली दोन षटक संपलेत, 35 धावा एक गडी बाद त्या फलकावर। गोलंदाजी मार्कवर आता यावेळेस हर्षल आले,
हर्षल पाटील बॉलिंग ट्रैक वर सज्ज झालाय. निकेश चा अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना राइट अ मोड द विकेट ना पहिलाच बॉल वर आक्रमण बाचा रडार मध्ये चेंडू आले पर तो उंची आपण बघू शकता ऑलरेडी सीमारेषा च्या बाहेर खेळाडू गेला होता आणि दिस इज अ मॅक्सिमम हिट षटकार. फक्त एक गडी बाद झाला तर निकेश ने देखील आपले हात खोललेत. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा हर्षलवर प्रहार केले जात आहे. सलग दोन चेंडू आणि दोन षटकार. मध्ये 45 टार्गेट आपण बघितलं होतं या मॅच मध्ये. आता धावा वाढल्या स्क्वेअर ऑफ द विकेट काय फटकाय बॉल सीमा पलीकडे दाखल पंच सांगतील वन बाउंस चौकार. एक्कावन्न धावा पहिला अर्धशतक कंप्लीट झालंय. सांघिक अर्धशतक आपण म्हणूया जे आता कंप्लीट झालंय आणि खूप चांगली बॅटिंग सगळ्या फलंदाजांना. प्रवीण बोईरला आतापर्यंत संधी मिळाली नाहीये परंतु काय फरक पडेल रन चांगले येत आहेत याच्या अगोदर जयेश बोईर आणि आता यावेळेस निलेश बोईर ज्याने आपले रौद्र रूप दाखवलेत. प्रत्येक खेळाडूनं दोन्ही सलामीवीरानं जबरदस्त बॅटिंग. संघाची धावसंख्या खूप झपाट्याने आता पुढे होत चालली आहे. मोह संघाला आता वेळी जागावा लागेल. खराब बॉल परंतु खराब शॉट सिलेक्शन म्हणता येणार नाही कारण बॉल चालला त्या गॅप मध्ये. मोठं चेस आहे फिल्डर साठी अवघड होतं चेंडू रोखणं आणि आणखी एक चौकार. दोन चेंडू मागे दोन षटकार आणि त्यानंतर सलग दोन चौकार. जबरदस्त बॅटिंग निलेश बोईर इज ऑन अ फायर. आणखी एक फटका चांगल्या पर्यंत फिल्डर यावेळेस तयार आहे. थोडसा चकमा दिला जरूर चेंडून दुसरी साठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट तेज तारा आहेत. थ्रो परफेक्ट झाला नाही आणि चांगली बॅटिंग इथे साकारली जाते. संघाचं समीकरण अजून पुढे जाईल. धाव बोर्ड वर धावा लागले. टोटल 57 पर्यंत सध्या संघ पोहोचलाय. अटॅकिंग बोर्ड मध्ये आज जणू काय भारतान संघ ठरवूनच मैदानामध्ये उतरला. मोह संघाच्या अगेन्स्ट द रन कुठायचा एक मोठं टार्गेट सेट करायचं आणि त्या दिशेने मार्गक्रमण. यावेळेस थोडा चेंडू लो राहिला. आपली यष्ट देखील रंग दाखवताना सध्या पाहायला मिळालं. थोडीशी साथ मिळाली. हर्षलचे षटक खूप महागडे राहिले. 22 धावांची ओव्हर राहिली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत त्या टोटल 57.
चौथ्या षटकाला सुरुवात झाली हर्षद कडव यॉर्करने सुरुवात झाली लॉन्ग ऑन कडे चेंडू चालला मिथुन आहे त्या ठिकाणी बॉल उचलतील आणि थ्रो करतील एक सिंगल या बॉलवर प्रवीण बोहिर यांच्यामध्ये देखील क्षमता आहे परंतु सध्या ते निलेशला जास्तीत जास्त वेळ कसं स्ट्रायकरींकडे आणता येईल याचा प्रयत्न करत आहेत 58 पर्यंत सध्या संघ पोहोचला लास्ट पाच बॉल या पूर्वार्धाच्या आता उर्वरित शिल्लक आहेत थोडस ऑफ ब्रेक स्टाईल ना चेंडू रिलीज केलाय थोडं लो राहिला बॉल हर्षदची ही ओळख आहे कधी तो बाउन्स करतो कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक गतिशील आणि मिश्रित गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते हर्षद आपण बघतोय मैदानामध्ये एक शांत आणि संयमी खेळाडू आणि तेवढाच निलेश देखील मैदानामध्ये आता चार बॉल शिल्लक आहेत चांगला चेंडू वाईड यॉर्कर काहीशा प्रमाणात रन थांबवण्याचा प्रयत्न होतोय दुसरीचा प्रयत्न झालाय डायरेक्ट हिटची प्रतीक्षा केली हो करा बॅकअप ओव्हर थ्रो पाहायला मिळाला तीन रन इथे पूर्ण झाले डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु बॅकअप महत्वाचा होतं चांगली रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा या बॉलवर आलेत संघाची धावसंख्या अजून पुढे जाईल टोटल बोर्डवर लागले त्या 61 लॉस ऑफ ओनली वन फक्त एक फलंदाज बाद झालाय जयेश भोईर ज्यांना आपलं कार्य निभावलं 32 धावांची त्यांची एक चांगली मॅरेथॉन इनिंग आपण बघितली आणि आता या षटकामध्ये प्रहार करायला तयार आहेत बॅट्समन प्रवीण भोईर समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफचा फिल्डर वेगवान फटका सर सीमा पलीकडे चौकार धावसंख्या फलकावर धावा टोटल 65 शरीरापासून थोडं दूर ठेवला परंतु ऑप्शिकच्या लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल 66 वन रन अजून ऍड होईल 66 वर सध्या संघ पोहोचलाय अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी एक मोठं टार्गेट साठी सज्ज व्हावं लागेल मोहन संघाला स्वतःच्या होम ग्राउंडवर गोलंदाजांची थोडी दुर्दशा असा उल्लेख मी करेन प्रहार केलाय उंची सोबत लांबी जास्त आहे बॉल सीमा पलीकडे षटकार व्हाईट यॉर्कर बऱ्याच वेळानंतर हा पाहायला मिळाला चेंडू एक रन पूर्ण झाले दुसरे साठी निघाले चुकीच्या एंडला हा थ्रो असाच मी उल्लेख करेन कारण इथून नॉनस्ट्राइक एंड फार क्लोज होता परंतु बॅकअप नव्हतं त्यामुळे हा थ्रो स्ट्रायकरींकडे करावा लागला पूर्वार्ध आता समाप्त झालाय पहिल्या सत्रामध्ये पॉवरफुल बॅटिंग ही तुम्हाला पाहायला मिळाली असेल आणि धावा लागलेत 74 धावा सध्या फलकावर लागले पहिल्या इनिंग मध्ये आणि 75 धावांचा हायेस्ट स्कोर जे एक मोठं टार्गेट आहे सध्या मोहन संघाविरुद्ध कशा रीतीने बॅटिंग होईल सूर्या पुन्हा एकदा मैदानामध्ये चमकतील का पुन्हा एकदा मिथुन त्यांना साथ देतील की नवीन कोणता खेळाडू चमकेल की भातान संघ आपली चांगली गोलंदाजीतून या धावा थांबवेल यांचे उत्तर तुम्हाला मिळतील आणि द्वितीय सत्रामध्ये आपण बोलणार आहोत आमचे राष्ट्रीय भाषेतून मनोहर पाटील वाचे शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा तिचा आई म्हणून सन्मान करा अरे तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा
थैंक यू। तर या पुढचा सामना असणार आहे भिंगारी संघाचा संघनायक आणि कडाऊ संघाचा संघनायक। नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधा भिंगारी संघाचा संघनायक आणि कडाऊ संघाचा संघनायक। पहिल्या फेरीतील तिसरा सामना असणार आहे। सुरू असलेला सामना मैदानावरती श्रीदत्त भातान विरुद्ध श्री गणेश मोहो या दोन संघांमध्ये रंगणारी लढत आहे। पहिलं सत्र आपण पाहिलं त्यामध्ये 74 धावांचा डोंगर उभा केला तो भातान संघ आणि 75 धावांची गरज आहे। सूर्या मागच्या सामन्याचा सामनावीर होता, जयेशने सुरुवात चांगली केली होती, मात्र आता मैदानावरती थांबणं गरजेचे आहे। 75 धावांची गरज आहे येणारे 24 चेंडू मध्ये। तर दोन संघ नायक, आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, भिंगारी संघाचा संघ नायक आणि कडाऊ संघाचा संघ नायक, आपण लगेच संपर्क साधा नाणेफेकीसाठी। तो मैदान के अंदर हम जाएंगे जरूर, मुकाबला यहां से शुरू होगा। अंतिम 24 गेंदे और जीतने के लिए 75 का टारगेट है। अंपायर का इशारा, गेम ऑन। पहली गेंद सूर्या के लिए, सीधे बल्ले से गेंद सीमा पार, वन बाउंस, मिलेगा चौका। थैंक यू सो मच। पहली गेंद के ऊपर ये पहला चौका आया। सूर्या पिछले मुकाबले में नाबाद लौटे थे, उसी की तलाश रहेगी इस मुकाबले में भी। जयेश भोईर तैयार है ओवर द विकेट से। सूर्या के लिए गेंद सीधे बल्ले से, एक बार फिर से खेला, तेज आउट फील्ड है, अच्छी फील्डिंग का नजारा। लॉन्ग ऑन में एक रन मिलेगा, लंकर वहां पर जरूर मौजूद है। सिंगल की मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज, रनों की संख्या बात करेंगे 5 रनों के ऊपर। 75 रनों का यह बड़ा टारगेट है। जिस तरीके से कहते हैं ना कि यदि रेस लंबी हो तो यह मायने नहीं रखता कि कौन कितनी तेज भाग रहा है, मायने ये रखता है कि कौन कितनी देर तक भाग सकते हैं, आप कितनी देर तक लड़ाई लड़ते हो। ये क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, वो लड़ने का जज्बा हो, जीत का जुनून आपके अंदर नजर आना जरूरी है। पहली दो गेंदों में 5 रन बने हैं जरूर। जयेश के लिए गेंद बिल्कुल आता पता नहीं था, बिल्कुल नियंत्रण में नहीं था, डायरेक्ट हिट की तलाश थी, बैकअप नहीं था। एक किरण मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। पावर प्ले में पावर बल्लेबाजों को दिखाना जरूरी है जब आप 75 रनों का पीछा कर रहे हो। सूर्या ने शुरुआत जबरदस्त की, पहले गेंद के ऊपर चौका लगाया, उसके बाद आया सिंगल, उसके बाद जयेश के लिए गेंद थी, बाउंसर ट्राई किया जरूर था, थोड़ी सी पेस कम थी गेंद में, जयेश को समझ नहीं आया गेंद, एक से ज्यादा कुछ नहीं मिला। 3 गेंदों में अब तक 6 पर पहुंची गेंदबाज रन मोह टीम के। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, विकेट कीपर की गलती, ना साथ निभाया शॉट थर्ड मैन ने, ना शॉट फाइनल लेग चला, गेंद जाएगी, मिलेगा 22 का चौका।
75 का ये टारगेट है, 18.75 की औसत हर एक ओवर में चाहिए मुकाबला जीतने के लिए। शुरुआत अच्छी रही है यदि बात करेंगे मऊ क्रिकेट टीम की इस बल्लेबाजी की। ओवर द विकेट से जयेश, बल्ले का बिल्कुल निचले हिस्से में गेंद आई, सीधा डाउन द ग्राउंड, दूसरे की तलाश थी, मना किया, तू तू मैं सूर्या क्या पहुंच जाएंगे, डायरेक्ट एक काम बनता था, ये गलती आप कर नहीं सकते। कॉल किया था जयेश ने, मना किया इस बार सूर्या ने, बाद में देखा थोड़ी सी मिसफील्ड है, बैकअप अच्छा नहीं है, दौड़ने का किया था फैसला, बाल बाल बचे सूर्या मस्कर मैदान में, और आखिरकार दो रन पूरे हुए, थ्रो अच्छा था, दो रन का इजाफा होता और दो रनों के मदद से रन संख्या पहुंच चुकी है 12 रनों के ऊपर। पहली चार गेंदे सूर्या ने खेली है जिसमें 7 का योगदान है, जयेश का एक गेंद में 1 का योगदान है, 12 अब तक बन चुके हैं, अंतिम गेंद का खेल बाकी है। इस पहले ओवर में जयेश भोईर 75 रनों को बचाने के लिए उतरी है श्री दत्त भातान टीम। ओवर द विकेट से लास्ट बॉल ऑफ द ओवर, सूर्या के लिए गेंद थी, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम है, कौन जाएगा कैच के लिए, आखिरकार फैसला हुआ प्रवीण भोईर आएंगे नीचे, और पहला खिलाड़ी मैदान के बाहर, पिछला मैच का हीरो सूर्या मस्कर मैदान में, अब मैदान छोड़ दिया। पहली ओवर की भी समाप्ति, पहले ओवर में रन बने 12, अब जीतने के लिए 18 गेंदे और जीतने के लिए 60। उनका साथ निभाएंगे क्या मऊ क्रिकेट टीम घरेलू मैदान के ऊपर इतना बड़े टारगेट का पीछा कर पाएगी? ये वही भातान टीम है जिन्होंने पिछले उनके पहले मुकाबले में चिंसपाड़ा क्रिकेट टीम के सामने जब 12 में 22 बचाने थे तो रन बचाए थे, और इस बार की यदि बात करेंगे तो बचाने के लिए बहुत कुछ है। बल्लेबाजों ने अपना काम बखूबी से निभाया, पिछले मुकाबले में निचले क्रम के जो बल्लेबाज थे हेलो 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 हेलो
स्कोरिंग ला कोणतरी आहे झालं बसून सुरेला आऊट झालं बघ पहिले काय झालं बोंडरी हे अच्छा बसून नाही गेली नाही गेली नाही गेली वाटे मी टाकलो कोण सरकार नाही हॅलो 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 झालं आता बरा 26 आईला ते नाही अरे मी आहे हॅलो 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 टोपी लावली नव्हती जिंकण्यासाठी 46 धावा आहेत टोटल 30 45 धावांची गरज आहे 75 चौथं टार्गेट आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारे ती 45 धावांची गरज बारा मध्ये गरज होती 45 आणि एक षटकार आलाय आता उर्वरित चेंडू 11 आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज सामना सूर्य मैदानावरती मिथुन पाटील आणि त्याला साथ देतोय जयेश पाटील मैदानावरती जिंकण्यासाठी गरज येते 11 चेंडू 39 39 धावा 6 षटकार 11 चेंडू मध्ये सामना जमू शकतो मोर संघासाठी मात्र ते होईल का मैदानावरती 74 धाव्यांचा डोंगर उभा केला 75 टार्गेट होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 12 दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच पुनरागमन करण्याचा मोह संघाचा प्रयत्न होता उर्वरित 12 मध्ये 45 गरज असताना आता उर्वरित चेंडू उरलेत 11 चेंडू आणि 39 धावांची गरज अलंकार जो मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता दोन संघनायक नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधा कडाव संघाचा संघनायक आणि भिंगारी संघाचा संघनायक कुशल गुरव आणि कुणाल नाईक नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधा भिंगारी विरुद्ध कडाव असा रंगणारा सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर थोडीशी शॉर्टेस्ट टीम मीटिंग भातान संघाकडून फील्ड मध्ये असतील चेंजेस जयेश पाटील साठी एक डीप स्क्वेअर लेगला खेळाडू एक लॉंग लेगला मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेलगत एक खेळाडू आणि इथे मात्र फलंदाज बाद जयेश पाटील होईल बाद आता मात्र उर्वरित चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी गरज असणार 39 धावांची गरज
मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. उर्वरित चेंडू आहेत त्या 10 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. सामना कोण जिंकणार? नवीन फलंदाज अन्वेष पाटील. तर भिंगारी संघाचा संघनायक पोहोचलाय. मी विनंती करेन कडाव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधा. गोलंदाज तयार अलंकार. अन्वेषासाठी हा चेंडू होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात. जयशील चेंडू मागे. एक धाव एकापेक्षा जास्त काही नाही. 38 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू उरलेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाव 38 धावांची अजूनही गरज आहे. मोहो विरुद्ध भातान अशी लढत आहे. 12 मध्ये करायचे होते 45. आता चेंडू उरलेत 9 आणि 38 धावांची गरज. मोठा फटका चेंडू आहे सीमारेषा पलीकडे. खणखणीतील षटकार. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे सरकेल 43. आता उर्वरित चेंडू उरलेत 8 चेंडू आणि गरज असणारी अजूनही 32 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राउंड द विकेट. मिथुनसाठी हा चेंडू आहे. चेंडू जाईल सीमा पार. सामना अजूनही संपला नाही. सामना जिवंत ठेवला मिथुन. सलग 2 षटकऱ्याने. आता उर्वरित चेंडू 7 आणि अजूनही गरज आहे 26 धावांची गरज. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. मिथुन सामना जबरदस्त रंगला. इथे भातान संघ विचार करते. इथे गरज असणारे डॉट चेंडूची. मोह संघाला पाहिजे षटकार. 7 मध्ये 26 ची गरज आहे. 2 संघाने पोहोचलेत. या षटकानंतर आपण लगेच नाणेफेकीकडे वळणार आहोत. कडा विरुद्ध भिंगारी असा सामना रंगेल मैदानावरती. मिथुन पाटील जबरदस्त इथे सामन्यामध्ये कमबॅक. मोह संघाचा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर इथे धावसंख्या फलकावरती 10 आहेत 49. 2 गडी 5 झालेत. परतला होता सूर्या, परतलाय जयेश. अन्वेष आणि मिथुन मैदानावरती. 75 धावांचं टार्गेट समोर असताना जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. अलंकार पुन्हा एकदा सज्ज होईल. राउंड द विकेट ना मिथुन पाटील साठी या चेंडू. या शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी गरज येते 26 धावांची गरज. राउंड द विकेट ना मिथुन साठी हा चेंडू. या हा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. मिथुनला परतावं लागेल मागे आणि इथे 2 षटकार खेचल्यानंतर मात्र कमबॅक आहे अलंकारचा. आता उर्वरित चेंडू उरले 6 आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. तर 2 संघामध्ये इथे नाणेफेक होईल. भिंगारे विरुद्ध कडाव. आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन विनायकजी शेळके यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. विनायक शेळके यांना विनंती करेन. चार षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. भिंगारी विरुद्ध कडाव असं पहिल्या फेरीतील तिसरा सामना असणार आहे. आणि नाणेफेक जिंकले या भिंगारी संघानं. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण मैदानावरती. उर्वरित चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 26 ची गरज.
अन्वेष पाटील सामना जिंकवेल का गोलंदाजी साठी ते गोलंदाज संदेश हा चेंडू आपण पहिला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने झुकला निर्धाव चेंडूची झाली सांगता पांच मध्ये करायचे 26 पांच षटकार पाहिजे सामना जिंकण्यासाठी अन्वेष पाटील 75 धाब्यांची गरज असताना सामन्याचं चित्र आपण पाहते शेवटचे उर्वरित पांच चेंडू आणि 26 धावा अन्वेषसाठी हा चेंडू होता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल आता उर्वरित चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज आहे जाऊया आपण मैदानावरती चार मध्ये 26 करायचे सामना लांब चालले मोहसंघासाठी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आता मात्र सामना पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवते तो गोलंदाजी करणारा श्रीदत्त भातान संघ 3 मध्ये 25 ची गरज रोहित पाटे मोहसंघाचा आपण पहिला सत्र पाहिलं तर 18 खर्च केले होते जयेशनं 17 खाल्ल्या रोहितनं त्यानंतर 22 हर्षल पाटील आणि हर्षदच्या षटकामध्ये आले होते 21 17 धावा आल्या हर्षद कडवच्या षटकामध्ये जाऊया आपण मैदानावरती राउंड द विकेट रोहित साठी हा चेंडू होता मात्र इथे आपण पाहते थोडेसा चेंडू पडला तर बाहेरच्या बाजूने झुकते निर्धाव चेंडूची इथे झाली सांगता चार चेंडूंचा खेळ इथे संपलाय दोन चेंडूंची औपचारिकता बाकी असणार 50-3 गडी बाद झाले मोहसंघाचे 75 धाब्यांचा पल्ला पार करत असताना रोहित साठी हा चेंडू होता चेंडू खूप हवेमध्ये चेंडू सीमारेषे पार षटकार धाबा झाले ते 56 तर चेंडू पुरवायचे मी प्रेक्षकांना विनंती करेन तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की चेंडू आपण आयोजकांपर्यंत पोहोचवा